नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते. आज 29 सप्टेंबर अर्थात वर्ल्ड हार्ट फेडरेशन तर्फे हा दिवस वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो. आणि या वर्षीची म्हणजे 2021 ची थीम आहे यूज युअर हार्ट टू कनेक्ट, अर्थात लेट अस यूज अवर हार्ट टू बीट कार्डिओवॅस्क्युलर डिसीजेस, म्हणजे हृदयाचे जे हृदरोग किंवा वेगवेगळे आजार आहेत त्यांच्यावर मात करण्यासाठी आपण सगळे एकत्रित येऊया. आणि मग ह्यासाठी अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. चला तर मग आजच्या भागात आपण जाणून घेऊयात हृदयाविषयी आयुर्वेद काय म्हणतो, आयुर्वेदानुसार हृदयाचा विचार, त्याचं महत्व, हृदरोगाची काही कारणं, काही टाळण्यासारख्या गोष्टी आणि 5 महत्वाच्या टिप्स. सो लेट अस टेक अवर पार्ट टू टेक केअर ऑफ अवर हार्ट. हृदय हा शब्द 3 अक्षरांपासून बनलाय, रू द य. रू म्हणजे हरती, घेणे, द ददाती म्हणजे देणे, आणि य याम्यती म्हणजे नियमन करणे. घेणे, देणे आणि नियमन करणे ह्या तिन्ही क्रिया ज्या अवयवात निरंतर चालू राहतात ते हृदय. आयुर्वेदानुसार साधारण गर्भाच्या अवस्थेमध्ये असताना 3र्या महिन्यापासून हृदयाची डेव्हलपमेंट नीट सुरू होते. 4र्या महिन्यात विशेषत प्रव्यक्त तर होतं हृदय, आणि त्यामुळेच ज्या गर्भिणी आहेत किंवा प्रेग्नंट स्त्रिया आहेत त्यांनी 4र्या महिन्यात विशेषत हृदय गोष्टी कराव्यात, हृदयाला बळ देतील अशा गोष्टी कराव्यात, तसा आहार घ्यावा, तसा विहार ठेवावा, विचार ठेवावा. म्हणजेच आपल्या जन्माच्या आधी अगदी 3र्या 4र्या महिन्यापासून ह्या अवयवाचं काम सुरू होतं ते थेट आपल्या मृत्यूपर्यंत. कुठेही न थांबता सतत कार्यरत राहणारा हा अत्यंत महत्वपूर्ण अवयव आहे. आयुर्वेदानुसार प्राण म्हणजे आपला जीव 10 आयतनांमध्ये आश्रयस्थानांमध्ये असतो, आणि त्यापैकी सर्वाधिक महत्वाचं आश्रयस्थान म्हणजे हृदय. हे 3 महत्वाच्या मर्मांपैकी एक आहे की ज्यावर जर आघात झाला तर थेट मृत्यू येऊ शकतो, इतकं महत्वाचं हे स्थान आहे. हा अवयव मातृजा सांगितलाय, म्हणजे सॉफ्ट ऑर्गन आहे, मृदू ऑर्गन आहे, अवयव आहे की जो आपल्या आईकडनं आपल्याला हेरिडिटीत येतो. म्हणजेच हार्टशी रिलेटेड गोष्टी या मॅटर्नल साईड म्हणजे आईकडच्या हेरिडिटीवर जास्त अवलंबून असतात. आयुर्वेदानुसार ह्याची उत्पत्ती सांगताना सुश्रुताचार्य असं म्हणतात, शोणित कफ प्रसादजम हृदय. शोणित म्हणजे रक्त आणि कफ या दोषांपासून मुळात तयार होणारं प्रसादरूप असं ते हृदय असतं. हे चेतनेचं स्थान सांगितलंय. तुम्ही साधी गोष्ट बघा, आपण अहंकार जो म्हणतो तो सुद्धा हृदयस्थित असतो. आपण जेव्हा म्हणतो मी, माझं, मला, तेव्हा आपण इथे हृदयावर हात ठेवून म्हणतो. मी, माझं, मला असं म्हणत नाही. त्यामुळे हे आपल्या स्वतःच्या चेतनेचं स्थान आहे, आपल्या प्राणाचं स्थान आहे, अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे हृदय. हृदय हे सत्व म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिय या सगळ्यांचं स्थान सांगितलंय, चेतनेचं स्थान सांगितलंय. आयुर्वेदामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू सांगितलेत, त्याचा सारभाग ओज सांगितलाय. तर ह्यामधील ओजाचंही स्थान हृदय सांगितलंय. आणि 7 धातूंपैकी आद्य धातू, पहिला जो धातू आहे रस धातू, त्याचं मूळ स्थान, निर्मिती स्थान हे पण हृदय सांगितलंय. कुठलाही हृदयरोग कसा घडतो याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगताना असं म्हणलंय की वात, पित्त, कफ हे जे दोष आहेत ते कमी अधिक स्वरूपात बिघडतात, रसधातूलाही बिघडवतात, आणि जेव्हा हृदयात जातात तिथे जाऊन तिथल्या रचनेत किंवा कार्यात बिघाड घडवून आणतात, आणि तेव्हा आपण म्हणतो हृदयरोग झाला. मग याची कारणं काय काय आहेत, प्रकार काय काय आहेत ते जाणून घेऊया. आयुर्वेदामध्ये हृदरोगाचे वेगवेगळे प्रकार सांगितले, आणि त्यात दोषज म्हणजेच त्रिदोष, वात, पित्त, कफ त्यांच्या कॉम्बिनेशन्सनी होणारे प्रकार हेही सांगितलेत. पण त्याचबरोबर भयज म्हणजे भीतीनी, शोकज त्याच्यानी होणारे, शोक केल्याने होणारे, साहसज अतिसाहस केल्याने होणारे हृदरोग, किंवा अति अम्ल रस सेवनाने होणारा हृदरोग, अशा वेगवेगळ्या प्रकारांचंही वर्णन आहे. आयुर्वेदामधील पांचभौतिक चिकित्सेनुसार जर सूक्ष्म विचार केला तर कोणतं महाभूत बिघडलंय त्यानुसार
कुठल्या प्रकारचा हृदयरोग होऊ शकेल हे समजून घेता येतं. उदाहरण बघा, पृथ्वी किंवा जलतत्व जर बिघडलं तर तिथे ब्लॉकेजेस होऊ शकतात, रचनेमध्ये बदल होऊ शकतो, तिथे काहीतरी ग्रोथ होऊ शकते किंवा त्याचा आकार वाढू शकतो, असे प्रकार पृथ्वी किंवा जल महाभूताच्या बिघाडाने होऊ शकतात. जर तेज महाभूत बिघडलं, अतिरेकी उष्णता निर्माण झाली, तर त्यावेळेस तिथे दाह किंवा इतर लक्षणं दिसू शकतात. व्यास म्हणजे तिथली जागा वाढणं हे सुद्धा तेज महाभूताच्या विकृतीने होऊ शकतं. किंवा वायू आकाश महाभूत जर बिघडली तर व्यास म्हणजे कार्डिओ मेगॅली सारखी लक्षणं दिसू शकतात. तिथे पंपिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, हार्टबीट वाढणं, पाल्पिटेशन सारखे तक्रारी दिसू शकतात. सो असे वेगवेगळे प्रकार आहेत हृदयरोगामध्ये, आणि महाभूतांचा सूक्ष्म विचार करून मगच आयुर्वेद चिकित्सा करायला सांगतं. आता काही कारणं बघूया जी सामान्य हृदयरोगाची कारणं सांगितली जी आपण नक्की टाळली पाहिजेत. हृदयरोगाची कारणं सांगताना काही आहारातील कारणं सांगितली आहेत तर काही विहारातील. आधी आहारातलं बघूया. सतत रुक्ष म्हणजे कोरडं अन्न, उष्ण गुणांचं आणि अतिशय विदाही किंवा मसालेदार खाणं, त्याचबरोबर सतत पचायला जड असे पदार्थ खाणं आणि काही विशिष्ट रसांचा अतिरेक म्हणजे सतत अम्ल म्हणजे आंबट किंवा कषाय म्हणजे तुरट अन्न खाणं, खूप जास्त प्रमाणात कडू खाणं आणि खूप जास्त प्रमाणात लवण म्हणजे मीठ खाणं हे हृदयरोगाला कारणीभूत ठरतं. त्याचबरोबर विरुद्ध आहार म्हणजे दूध आणि फळं एकत्र खाऊ नये, दूध आणि मीठ एकत्र खाऊ नये, हे जे विरुद्ध आहार सांगितलंय ज्याविषयी आम्ही डिटेल व्हिडिओ आधी केलाय जो नक्की रेफर करा, तर असा विरुद्ध आहार सतत करत राहणं, आपल्याला जे पचत नाही असं जड अन्न सतत घेत राहणं, चुकीच्या वेळी खाणं, पर्युषितांना म्हणजे शिळं अन्न खाणं, हे सगळं हृदयरोगाला कारणीभूत ठरतं. विहारामध्ये वेग विधारण म्हणजे काय, तर ज्या आपल्या नॅचरल अर्जेस आहेत, मलमूत्र विसर्जन, शिंका येणं, ढेकर येणं, हे जे वेग आहेत ज्याला नॅचरल अर्जेस आपण म्हणतो, ते जर अडवून धरले, दाबून धरले, म्हणजे जर वॉशरूमला जायची गरज आहे पण तरीही लघवी अडवून धरली, किंवा टॉयलेटला जावंसं वाटतंय पण न जाणं, अडवून धरणं, शिंक दाबणं, ढेकर न येऊ देणं, या कुठल्याही वेगाला जर तुम्ही अवरोध केला, विरोध केला, तर वात विकृत स्वरूपात वाढतो आणि तो थेट जाऊन हृदयावर परिणाम करू शकतो. सततचं वेगविधारण हे हृदयरोगाला कारणीभूत ठरू शकतं. त्याचबरोबर अतिजागरण हेही चुकीचंच आहे असं आयुर्वेद सांगतो. त्याचबरोबर अतिश्रम म्हणजे स्वतःच्या कपॅसिटी पलीकडे जाऊन केलेलं एक्झर्शन, अतिव्यायाम प्रमाणाबाहेर केलेला व्यायाम, आघात मग तो शारीरिक किंवा मानसिक आघात, भय, शोक, चिंता, क्रोध हे मानसिक हेतू, हे सुद्धा हृदयरोगाला कारणीभूत ठरताना सांगितले. आणि आजकालच्या काळात तर आपण पाहतो आहारही चुकीचा आहे, लाईफस्टाईल चुकीची आहे, अव्यायाम म्हणजे व्यायाम न करणं दिसतं आणि त्याही पलीकडे जाऊन क्रोध म्हणजे सततचा संताप किंवा राग, चिंता, भय ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अनेकांच्या बाबतीत खऱ्या ठरताना दिसतात आणि त्यामुळेच हृदयरोगाचं प्रमाण वाढताना दिसतं. जी सगळी कारणं सांगितली ती टाळणं ही पहिली चिकित्सा, म्हणजेच हृदयरोग होऊच नये ह्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी अर्थात आपल्याला जीवनशैली बदलली पाहिजे, कारण कुठल्याही स्वरूपाचा हृदयरोग हा एका दिवसात निर्माण होत नाही. सततचं कुपथ्य केलं, चुकीचं वागत राहिलं तरच हे घडतं. त्यामुळे काही महत्वाच्या 5 स्टेप्स सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिळं अन्न खाणं पूर्ण बंद करा. आज सकाळचं दुपारी किंवा संध्याकाळी चालेल, पण आज रात्रीचं उद्या काहीही खाऊ नका. 2 मोजके पदार्थ करा, कमी प्रमाणात शिजवा, पण ताजं अन्न खा. ताजं, घरचं आणि सरसरीत अन्न खायचंय. अतिशय कोरडं अन्न खायचं नाहीये. दूध तूप कायमचं बंद करू नका. गाईचं तूप खाणं हे तुमच्यासाठी उपयोगी आहे, पण अर्थात त्याला पचेल ते तूप पचवलं जाईल असा व्यायाम करणंही. त्यामुळे टिप नंबर 2, दररोज आपल्या शरीराला 15 मिनिटं फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवा. म्हणजे मग ते पळणं असू शकतं, चालणं असू शकतं, स्विमिंग असू शकतं, सायकलिंग असू शकतं, तुम्ही एखादा गेम परस्यू करू शकता, पण 15 मिनिटाची शारीरिक हालचाल व्हायला पाहिजे. तुमच्या शरीराला हार्ट पंप करताना एका लेव्हलपर्यंत जाता आलं पाहिजे आणि मग पुन्हा तसंच कूलडाऊन होता आलं पाहिजे. त्यामुळे हृदयाला शारीरिक हालचालींनी तुम्ही ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे. नंबर 3,
जसं शारीरिक आरोग्य आणि त्या ऍक्टिव्हिटी महत्त्वाचे आहेत, तसं मन स्थिरावणं, हृदयालाही रेस्ट देणं हे गरजेचं आहे. कारण तसं हृदय काम करणं थांबत नाही, पण मग त्याला रेस्ट कधी मिळेल? तर जेव्हा ते हॅपी असेल. आणि त्यासाठी म्हणून दीर्घ श्वसन, ओंकार आणि प्राणायाम आपल्याला नक्की मदत करतं. त्यामुळे दिवसाकाठी 15 मिनिटं दीर्घ श्वसन, ओंकार आणि प्राणायामासाठी काढा. टिप नंबर 4, आपल्याला तुरट रसाचे जे कषाय आहेत ते आकुंचन पावायला कारणीभूत ठरतात असे पदार्थ सतत खायचे नाहीत, म्हणजे विशेषतः सुपारी. ती हृदय अवसाधक सांगितली आहे. हा, आता काही लोकांना सुपारीसाठी इतर व्यसनही असतात, ती सगळीच व्यसनं हृदयासाठी वाईट आहेत. त्यामुळे सुपारी, तंबाखू, दारू, सिगरेट ही सगळी व्यसनं कायमची बंद केली पाहिजेत आणि चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. जसं तुरट रसाबद्दल सांगितलं, सुपारीबद्दल सांगितलं, तसंच ते लवण रसालाही लागू पडतं. लवण आणि अम्ल म्हणजेच खारट आणि आंबट अशा पदार्थांचं सततचं सेवन करू नये. एकांगी आंबट आहार घेतला गेला, खूप जास्त आंबट आहार घेतला गेला, तर त्यातून हृदयरोग निर्माण होतो असं आयुर्वेदाने सांगितलंय. त्यामुळे सततची लोणची खाणं, सॉस वेगवेगळे खाणं किंवा स्प्रेड्स, चीज, पनीर याचा सततचा वापर हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अहितकारक आहे. त्यामुळे ते आज बंद करा. तेलबियांच्या चटण्या आवर्जून घ्या, घरी केलेली लोणची वापरा, पण ज्या लोणच्यामध्ये खूप जास्त तेल आणि मिठाचं प्रमाण जास्त आहे, अति आंबट आहे असे पदार्थ प्लीज टाळा. आणि टिप नंबर 5, हृदय गोष्टी करा. त्याच्यामध्ये एक आला डाळिंब खाणं. कारण डाळिंब हे हृदय फळ सांगितलंय, हृदयाला चांगलं सांगितलंय. मग गर्भिणींनी 4थ्या महिन्यात ज्या प्रेग्नंट बायका आहेत त्यांनी आवर्जून डाळिंब खा. इतरांनी सुद्धा तुमच्या हृदयासाठी चांगलं म्हणून डाळिंब खा. डाळिंब चावून खाणं सगळ्यात उत्तम, पण अगदीच दात नसेल किंवा काही कारण असेल तर तुम्ही ज्यूस काढू शकता, पण तो ज्यूस काढल्या काढल्या 3 मिनिटाला प्यायला पाहिजे. काढून ज्यूस ठेवला आणि नंतर प्यायला असं नाही, तरच त्याचे तुम्हाला गुण मिळतील. त्याच्याने पटकन रस प्रीणन होईल, तुम्हाला तरतरी येईल, तुमच्या हृदयाला त्याचा फायदा होताना दिसेल. आणि ताजं गरम अन्न खायला शिका. बर, हे झालं आहार विहाराचं, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे आनंदी असण्याचा. कारण ओनली हॅपी हार्ट कॅन बिकम अ हेल्दी हार्ट. शारीरिक सगळे व्यायाम केले, सगळी पथ्य पाळली, पण जर तुम्ही मनानी दुःखी असाल तर तुमचं हृदय उत्तम काम करेल असं नाही. आणि म्हणूनच आनंदी राहायला शिका. जे काम तुम्ही करताय ते उत्तम करायला शिका. तुमच्या हृदयाची काळजी घ्यायला शिका. पूर्वीच्या काळी व्यसनांमुळे हृदयरोग होणं किंवा चुकीच्या आहारामुळे हृदयरोग होण्याचं प्रमाण जास्त होतं, पण सध्याच्या काळात मानसिक हेतू म्हणजे आपल्याला क्रोध, चिंता, शोक, भय हे जे हेतू आहेत त्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. कोविड आणि पोस्ट कोविडच्या काळामध्ये चिंता अनेकांना आहे, पण चिंता हे आत्ताच्या हृदयरोगाचं महत्वाचं कारण ठरतंय. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन अवेअरनेस स्प्रेड केला पाहिजे, आपण जाणीव ठेवली पाहिजे. कारण आपल्या बंद मुठी एवढा छोटा अवयव, पण जो आपल्या जन्मापासून, जन्माच्या आधीपासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपल्यासाठी काम करतोय, त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी, त्याची काळजी घ्यायला हवी. सो आज वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगू इच्छिते, स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.